मित्रांनो, आता आपण चालूय होडीवरती. आजचा आपला पहिला दिवस आहे. राजेशने सगळा सेटअप आपला पूर्ण केलाय आणि दोन मित्र आपले येत आहेत, ते म्हणजे अजित आणि हर्षल. तर थोड्याच वेळात येणार आहे आणि आपली होडी इथे लावलेली आहे. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो आम्ही होडी कशा पद्धतीने बांधतो. जर का होडी खूप पाण्यामध्ये असेल आणि ती जवळ ओढायची असेल ना किनारी, तर त्याच्यासाठी काय सिस्टीम करायची असते ते जरा राजेशने आपल्या डोक्याने केलेलं आहे, तर ते तुम्हाला मी दाखवतो. हा, ही रशी कशासाठी बांधायची? ही बोट हलू नये म्हणून रशी इकडची तिकडे जाऊ नये, एक रशी ओढली जाऊ नये म्हणून ना. आता तू काय करणार? एक रशी ओढणार. एक ओढणार. हा, त्याच्यानंतर इथे मोठा दगड टाकलेला आहे आणि तो दगड बांधून त्याची रशी इथे आलेली आहे. इथे एक पाईप बेंड करून त्यामध्ये रशी काढलेली आहे. सेम असे जे अशी सिस्टीम एकदम लांब पाण्यामध्ये सुद्धा केलेली आहे. जेव्हा पाणी फुल लो टाईडचं जेव्हा होतं त्यावेळी ती सिस्टीम करायची असते आणि ती सिस्टीम करून त्याला एक मोठा बोया बांधून ठेवलेला आहे राजेशने. आणि त्यावरती ही होडी जी आहे ती लांब नेणे आणि जवळ आणणे, जर का पाणी हाय टाईटला असेल तर इथे आम्ही उतरतो आणि होडी पुन्हा एकदम लांब नेऊन सोडतो. तर ह्या सर्व गोष्टी इझिली करता येतात. तर मित्रांनो, आज आपल्या होडीची सुरुवात करतोय आपण आणि आपल्याबरोबर आहे राजेश, त्यानंतर आहे हर्षल आणि आपला ड्रायव्हर आहे अजित. आम्हाला चांगल्या शुभेच्छा द्या की भरपूर मासे मिळू दे. इथे ड्रेझरिंग चालू आहे. लो गया जरा. हा हा, बस
हा इथे वैभव चव्हाण पण आहे. अशा रीतीने फर्स्ट कॅच झालेला आहे अजितला, हर्षदला. बालापुडा घरी सांभाळ देख. इकडे कर रॉड, इकडे कर रॉड, इकडे कर. मित्रांनो हे बघा, आजच्या ट्रॉलिंगला आपल्याला दोन मासे मिळालेले आहेत. यामध्ये गोबरा आणि दांडवसा. आपल्यासोबत होते अजित चव्हाण, राजेश माने आणि हर्षल सावंत. आम्ही रॉड वापरला होता, लुकाचा कमोडो आणि रीड आहे कमोडोचंच 5000 आणि लूर आहे हलकोचा. लीडर वायर आहे मोनोलाईन. त्यानंतर रीळ आहे पॅन स्पिन फिशर 6, लाईन आहे ड्युएलची आणि रॉड आहे मास्टर ब्लास्टर आणि लूर आहे स्ट्रॉम डीप थंडर.